आजही 24 तास एक पाऊल पुढे। भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उस्मानाबादेत राष्ट्रीय पातळीवरच्या वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, खासदार वरुण गांधी, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला। ग्रामीण भागातील तरुणांनी राजकारणात पुढे येणं गरजेचं आहे। राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली। ही वादविवाद स्पर्धा आम्ही ही जागा परिवाराची होती आणि प्रमोदजींनी सांगितलं आपण एका छोट्या कॉलेजला देऊया। प्रमोदजी गेल्यानंतर या ट्रस्टमध्ये आम्ही विचार केला। प्रमोदजी वादविवाद स्पर्धेत नेहमी जेव्हा पुढे राजकारणात आले त्याच्याबद्दल लहानपणापासून वादविवाद स्पर्धेत होते, तर हेच वर्ष 6वं आहे आणि हळूहळू एंट्र्या वाढत चालल्या आहेत, तरुण पोरं येत चालले आहेत। पहिल्यांदा महाराष्ट्रापासून सुरुवात केली, आता ती राष्ट्रीय झाली आहे। यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारींनी महाजनांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्यासाठी प्रमोद महाजन झटत असत। महाजनांच्या भाषणांबद्दल भंडारी यांनी आठवण सांगितली। प्रमोदजी हे अत्यंत बारकाईने काम करणारे आणि परफेक्शनिस्ट, त्यांना कुठलीही गोष्ट अर्धवट चालत नसे, अतिशय परफेक्शनिस्ट होते आणि कोणत्याही क्षणी त्यांचं स्वतःबद्दल समाधान होत नसे। भाषण झाल्यानंतर सुद्धा ते भाषण अधिक चांगलं कसं होईल, उद्या अधिक चांगलं कसं करता येईल, ह्याच्यासाठी ते परत झालेल्या भाषणाची समीक्षा करणं, त्यातलं काय चुकलं, काय कमी झालं, काय जास्त झालं, हे शोधण्याचा प्रयत्न त्यांचा असायचा आणि हा शेवटपर्यंत त्यांचा स्वभाव कायम होता। जिनको उन्होंने मौका दिया, प्रोत्साहन दिया, सम्मान दिया और रिश्ते बनाए और रिश्ते निभाए, वो आज सारे लोग उनको याद करते हैं और आज के दिन उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं। महाजन यांनी राजकारणात फार मोठी उंची गाठली होती, मात्र वादविवाद सारख्या स्पर्धेत चमकूनच त्यांचा राजकारणाच्या दिशेने प्राथमिक प्रवास सुरू झाला होता। अशा स्पर्धांच्या आयोजनातून तरुणांची सामाजिक राजकीय जाणीव समृद्ध होण्यास मदत होणार आहे। युवा वर्गातलं नेतृत्व तयार व्हायला ही स्पर्धा पूरकच ठरणार यात शंका नाही। झी 24 तासाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।